नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खारघरमधील गोल्फ कोर्ससमोरील इस्कॉन इंटरनॅशनल या मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. एकूण 9 दिवस चालणाऱ्या या जन्माष्टमी उत्सवाच्या 9व्या दिवशी कृष्णाच्या जन्माने पूर्ण झाला. यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा महाअभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते. यावेळी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना पाणी, दूध, दही, नारळाचे पाणी, चंदन, मधाने शुद्ध रूपाने अभिषेक करण्यात आला. नवीन कपडे नेसवण्यात आले. तसेच वेगवेगळ्या फुलांनी आणि फुलांच्या कळ्यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना अभिषेक करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ कोळी, विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे, एकनाथ ठाकूर, सागर रंधवे, चित्रलेखा पाटील, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे, विद्यालयाचे लेखनिक चंद्रकांत मडवी, ग्रंथपाल महेश म्हात्रे यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत यांच्या वतीने विजेत्या विद्यार्थी गोविंदा पथकांनी सन्मानचिन्ह तसेच रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. संगीताच्या तालावर 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी मुले मुली असे गटनिहाय दहीहंडीसाठी थर करण्यात आले. माजी उपसरपंच विजय घरत यांच्या वतीने प्रत्येकी 5,000 रुपये रोख आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन विजेत्या मुले आणि मुलींच्या पथकांना गौरवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची भर पावसात पाहणी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतूक सुरळीत करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याला पनवेलमधील पळसपे येथून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांसमवेत खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार अभिषेक पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे परेश पाटील, रामदास शेवाळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाराणसीमध्ये झालेल्या सुबह बनारस गायन समारंभात पंडित उमेश चौधरी यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे असी घाट काशी विश्वनाथ येथे गायन करण्याचा सन्मान या रायगडच्या सुपुत्राला मिळाला. त्यांना तबला साथ पंकज राय तर संवादिनी आनंद किशोर मिश्रा यांनी दिली. यावेळी अत्यंत सुश्राव्य आणि मनमोहक अशा गायनाने पहाटेचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. नेहमीच आपल्या गायनशैलीने प्रभावित करणाऱ्या पंडित उमेश चौधरी यांनी या समारंभातही आपल्या कलेतून रसिकांकडून वाहवा मिळवली. त्यांना रामानंद तिवारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी उमेश चौधरी यांचा वाढदिवसही होता. हा योग जुळून आल्याने यावेळी संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तसेच त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. इनरवली क्लब ऑफ पनवेलतर्फे 2 दिवसाच्या फंड रेसिंग मॉन्सून एक्झिबिशनमध्ये प्लास्टिक आणि ई वेस्ट आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ॲडव्होकेट सुनीता जोशी यांच्या KSR मेमोरियल ट्रस्टच्या सुबोध निर्मलला जमा करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, पल्लवी पाटील, यमुना प्रकाशन, किरण सिंह उपस्थित होत्या. सिडको महामंडळातर्फे गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील गृहसंकुलातील 1902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या सदनिकांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर, घणसोली या विकसित नोडमधील 213 आणि सिडकोच्या खारघर येथील
व्हॅलीशिप स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील 689 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटातील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबवण्यात येतात. यावर्षीच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध 213 सदनिकांपैकी 38 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 175 सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिप स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील उपलब्ध 689 सदनिकांपैकी 42 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता, टॉन्सने 59 सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, 128 सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि 160 सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील JNPA पळसपे मार्गावरील खड्डे युद्ध पातळीवर भरले जात आहेत. सोमवारी सकाळी या खड्डे भरण काम सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील JNPA पळसपे मार्गावरील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे येथून नियमितपणे ये जा करणाऱ्या कामगार विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा या मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांचे अपघात झाल्याचीही घटना घडल्या आहेत. टी पॉइंट ते पळसपे फाटा या 3 किलोमीटरच्या अंतरावर 2 JCB, 2 ट्रॅक्टर आणि 70 ते 80 मजुरांच्या सहाय्याने हे खड्डे JNPT मार्ग ते पळसपे फाटा या दरम्यान हे काम सुरू होते. नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालय या संस्थेचा 10वा वर्धापन दिन सोहळा आणि गुरुपौर्णिमा उत्सव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्वरसंस्कार विद्यालयामधून प्रथम संगीत विशारद पदवी प्राप्त करणाऱ्या सुनीता भुजबळ यांचाही सत्कार करण्यात आला. स्वरसंस्कार विद्यालयामध्ये संगीत विशारद सुरेखा भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्षे नवीन पनवेल येथे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचे तसेच तबला, पेटी, गिटार वादनाचे क्लासेस घेतले जातात. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शनिवारी हा वर्धापन दिन सोहळा आणि गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अजय भाटवडेकर, सुधीर कानपळे, तृप्ती जितेश पाटील, राहुल सोनावणे, गणेश भगत, श्रीनिवास काजरेकर, रवी नाईक तसेच ॲडव्होकेट प्रीती मनोज भुजबळ उपस्थित होत्या. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. याबाबत अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने तक्रार केली असता आम्ही शटडाऊन घेऊ तेव्हा दुरुस्त करू असे उत्तर देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली. नवीन पनवेल सेक्टर 15 असलेल्या मयूर सोसायटीत रेल्वे रुळाजवळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन जाते. ही पाईपलाईन जुनी असल्याने नेहमीच फुटत असते. 10 दिवसांपूर्वी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रोज वाहून जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता कुलकर्णी यांच्याकडे अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने तक्रार केली, मात्र अद्याप त्यांनी कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी त्याबाबत पुन्हा अभियंता कुलकर्णी यांच्याकडे पुन्हा फोन लावून विचारणा केली असता ज्यावेळी शटडाऊन असेल तेव्हा दुरुस्त करू असे अनेक ठिकाणी पाणी वाहून जात असते असे उत्तर देण्यात आले. सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या बामणडोंगरी येथील गृहसंकुलातील 100 उपलब्ध दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ होणार आहे. या योजनेअंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उल्वे नोडमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची संधी लहान आणि मध्यम व्यावसायिकांना लाभणार आहे. सिडकोतर्फे सातत्याने राबवण्यात येत असलेल्या या योजनांद्वारे सर्वसामान्य नागरिक, विकासक, व्यावसायिक अशा विविध घटकांना लाभ होऊन शहराचा सर्वांगीण विकास होण्यासही हातभार लागतो. या योजनेअंतर्गत सिडकोतर्फे बामणडोंगरी गृहसंकुल सेक्टर 6 उल्वे येथील 243 पैकी 100 दुकाने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उल्वे नोड हा सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण नोड आहे. उल्वे परिसराला रेल्वे, रस्ते आणि सिडको मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या दुकानांपासून सिडकोचा महत्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पही नजीकच्या अंतरावर आहे, त्यामुळे उल्वे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला 30 ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून ई लिलाव प्रक्रियेद्वारे दुकानांची विक्री करता येणार आहे.
महाड तालुक्यातील विविध रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणामुळे सावित्री आणि काळ नदीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक रासायनिक सांडपाणी थेट सावित्री नदीपात्रात रात्रीच्या वेळी सोडण्यात आल्याने सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. परिणामी नदीतील लाखो मासे मृत होऊन तरंगत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यात चाल ढकल करत आहे. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी या शिवपुतळ्याचे लोकार्पण झाले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की ही घटना घडली तेव्हा या भागात 45 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले. मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो की तिथे नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी पोहोचलेत. उद्यापासूनच शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.